बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. बँकेतील अनेक आजीमाजी संचालकांना लवकरच फरार घोषित करण्यात येणार आहे. आरोपपत्रात तब्बल 13 जणांची नावं आहेत. यामध्ये धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह 13 जणांचा समावेश आहे. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनीला मारला गेल्यानंतर पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये बुरहान वनी समर्थनार्थ श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या श्रद्धांजली कार्यक्रमात हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जमात उल दावाचा प्रमुख हाफिज सईद सहभागी झाले होते. कुख्यात दहशतवादी बुरहान वनीच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये सुरू झालेला हिंसाचार कायम आहे. या हिंसाचारात 4 दिवसात आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200 जास्त जण जखमी झाले आहे. ॲपल आणि गुगलवर मोबाईल ॲप्लिकेशन किंवा ॲप खरेदी करणं आता महाग होण्याची शक्यता आहे. मोबाईल ॲपवर इक्वलायझेशन लेव्ही अंतर्गत अतिरिक्त कर लावण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे अँड्रॉइड आणि iOS मोबाईल ॲप महाग होण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेरपर्यंत नव्याने मार्गदर्शक तत्वे जारी केली जाण्याची शक्यता आहे असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. भारत लवकरच रशियाबरोबर अत्याधुनिक लढाऊ विमान निर्मितीच्या रखडलेल्या प्रकल्पावर चर्चा सुरू करणार आहे. यामध्ये 5व्या जनरेशनचा लढाऊ विमान प्रकल्प तसेच सुखोई 30 MKI लढाऊ विमान सुपर सुखोईमध्ये बदलण्याचा प्रस्ताव आहे. सुखोई T-50 हे रशियाचे 5व्या जनरेशनचे लढाऊ विमान असून सध्या या विमानाचे प्रारूप तयार आहे. तणावपूर्ण वातावरणामुळे काश्मीरमध्ये अडकून पडलेले नाशिकमधील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले भाविक सुखरूप आहेत. सुमारे 25,000 भाविकांच्या बसेस रविवारी रात्री 11 लष्करी बंदोबस्तात जम्मूकडे रवाना करण्यात आल्या. अमरनाथचे दर्शन घेऊन परतत असताना काश्मीर घाटीतील हिंसाचारामुळे भाविकांना बालतालमध्ये रोखण्यात आले होते.